अरे रे 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 एवढा मोठा खड्डा कसं काय कसं काय कसं काय बापरे खड्डा बघा खड्डा बघा मित्रांनो ही नदी बघू शकता तुम्ही सगळं ऊन आहे ना मस्त उन्हाचं जे सूर्यप्रकाश आहे पडलेला आहे नदीमध्ये मॉर्निंगला सगळ्या फिमेल्स बायका कपडे धुवायला आलेल्या आहेत मस्त एक फ्रीचा यूज फ्रीचं पाणी नदीचं पाणी आपल्या नैसर्गिक तसं आता गावागावांमध्ये घरी पाणी येतं पाईपलाईनने एवढे पूर्ण काय बोलतात त्याला कंटेनर बकेट भरून काय बोलतं ड्रम ते चाललं आहे काय माहिती अरे 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 बाबा 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 माझ्या गाडी चालू बनणार का लेड गाडी चालू द्या ऐकतो मला हो राप सूप गाडी चालवते म्हणजे आपल्याला फोर व्हीलर टू व्हीलर पण चालवायला थोडी भीती वाटते अशी गाडी चालवते जे खड्डे इकडून तिकडून 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 वाचवत चालवते गाडीमध्ये जबरदस्त नदी बघू शकता नदी एवढा मोठा खड्डा कसं काय कसं काय कसं काय हाऊ हाऊ हा जीव न काला मित्रांनो कोलाड आलेला आहे कोलाड पोलीस स्टेशन हे बाजूलाच आहे एकदम कोकण रेल्वेचा ब्रिज बघू शकता तुम्ही कोकण रेल्वेचा ब्रिज आहे फायनली मित्रांनो आपण कोलाड पोलीस स्टेशन इकडे पोहोचलेलो आहेत लवकरात लवकर जवळपास पावणे आठ झालेच असतील आपण आपल्या डेस्टिनेशनवर किती वाजता पोहोचू ते बघायचं आहे जरा मग रेस्ट करून खाऊन पिऊन तिकडून मग निघायचं परत रिटर्न आपल्या ठाण्याला कोलाड पोलीस स्टेशनचा सभोवतालचा परिसर म्हणजे पूर्ण मार्केटच आहे बेकार कंडिशन बेकार रस्त्यांची कंडिशन एकदमच बेकार आहे इकडे खरंच गाडीला स्पीडच पकडायला भेटत नाही आहे बायपास कसा बघा रस्ते कसे यायला पण एवढीशीच जागा जायला पण एवढीशीच जागा त्यात धूळ पण केवढी आहे धूळ खाऊनच पोट भरते थांब बाबा थांब 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 एक तर कुठल्या बायपासने जावं समजत नाही इकडून जावं का इकडून जावं आपण इकडूनच जाऊया हाच रस्ता जरा वाटतोय तो येणारा रस्ता आहे अरे बापरे पुढे तर रस्ते अजूनच बेकार आहेत डेंजर हा मित्रांनो एकदम डेंजर रोड आहे
काय बोलता तुम्ही? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा रोड कसा वाटला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भेटतच राहतील. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये असं सांगा कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्या. अरे बापरे, खड्डा बघा, खड्डा बघा. आणि ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका, बेल आयकॉनला पण हिट करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येतच राहतील, बाकी सगळ्या गोष्टी होतच राहतील. तुमचा चॅनलला येणारा भरपूर प्रतिसाद बघून आय एम हॅपी, खूप आनंद होतो आहे. बट आय एम सॅड बिकॉज ऑफ दिस रोड. खरंच टेन्शनमध्ये आला, कसा जाऊ हा विचार करतोय. अरे बापरे देवगडची कन्या असं ह्या ट्रकवर लिहिलेलं आहे. असेल कदाचित असेल कोणी देवगडची. बिचाऱ्या कन्याची काय हाल झाले त्या खड्ड्यांमध्ये. कुठून चालवावं आणि कुठून नाही हे काहीच उमगत नाही आहे मला तर खरंच. ट्रेकचे पण व्हिडिओ जर पॉसिबल असेल तर नक्कीच ट्रेकला पण जाऊ. पण जशी तुमची इच्छा असते, तुम्हाला हायवेचे व्हिडिओ बघायला आवडतात खूप, तुमची जशी इच्छा असेल तसे व्हिडिओ आपण बनवू. तुम्हाला ज्या गोष्टी, तुम्हाला ज्या कंटेंट आवडतात तसे व्हिडिओ आपण बनवू. मलाही हायवे फिरायला आवडतं, मलाही म्हणजे बाईकवर तसं मलाही आवडतं, त्याच्यामुळे मला कुठला असं मनापासून सांगतो, कंटाळा येत नाही. कारण आज मी जवळपास 2009 बाईक चालवतो आहे. माझ्याकडे पहिले स्पोर्ट्स बाईक होती, आता ही बाईक घेतलेली, कारण त्या बाईकचं ॲव्हरेज ऑलरेडी खूपच कमी झालेलं, 25-30 परवडत नव्हतं ॲव्हरेज. आय डोंट नो हा रस्ता कधी कव्हर होईल आणि चांगला रस्ता आपल्याला कधी भेटेल. ओव्हरटेक करायला तर बिलकुल गरज नाही इकडे. बापरे माझ्या, एवढीसा रस्ता, त्यात खड्डे आणि एवढ्या मोठ्या मोठाल्या गाड्या येण्याचे देणे झालेले आहेत. फायनली मित्रांनो, फायनली इथपर्यंत तरी, इथून तरी जरा चांगला रस्ता लागलेलाच आहे. तर पुढे बघूया, काय त्या दरवा
काय त्या डोंगराच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगात दिसताय एकदम कडक. मित्रांनो मस्त वाटतंय, डोळे असे एकदम काय म्हणतात फ्रेश वाटतं, फ्रेश. वा मुंबईत नाही असं वातावरण, एक नंबरच. कुठे पोचलो, रायगड. म्हणजे आपण रायगड मध्ये आहोत. वा वा वा, आपली लाल परी, लाल परी दिसते बरी, जबरदस्त. हा हे ड्रायव्हर ना एक नंबर असतात, तुम्हाला सांगतो मित्रांनो. चालवण्यामध्ये ना, बस चालवण्यामध्ये एस टीचे ड्रायव्हर, त्यांचा हात कोणच धरू नाही शकत. एकदम कडक ड्रायव्हिंग असते, लॉंग रूट म्हणा शॉर्ट रूट म्हणा, कडक ड्रायव्हिंग, कडक. त्याच्यात वादच नाही का. अरे बाबा, हे खड्डे कधी जातील. शिवशाही श्रीवर्धन मस्त बसेस जातात, मस्त. मंगेश ढाबा, मंगेश ढाबा. इंदापूर बायपासच्या इकडे आहे, इंदापूर बायपास. मगाशी ॲक्च्युली एक्झॅक्ट मला लोकेशन माहीत नव्हतं, पण आता आपण इंदापूर बायपासच्या इकडे पोहोचलेलो आहोत. आणि हा मार्केट परिसर आलेला आहे, बघते का, इंदापूरचा मार्केट परिसर आहे. गाडी हळू चालूया, मार्केट आहे. थांब बाबा थांब, डोंट खाई नको करू. हा इंदापूरच आहे मित्रांनो. इथून माणगाव 9-2 अगरगंडा पनवेल 91 ओके. म्हणजे इकडून माणगाव मित्रांनो ना 9 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे माणगावला आपण लवकरच पोहोचू, लवकरच.